कोल्हापूरमध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाकडून, विशेषतः पोलीस प्रशासनाकडून, या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तयारी चालू करण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशन स्तरावर, वरिष्ठ अधिकारी स्तरावर, त्या त्या भागामधील सर्व गणेश मंडळ, त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठका सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने हद्दीमधील जे डॉल्बीधारक असतील त्यांच्यासुद्धा बैठका सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यांना सुप्रीम कोर्ट्सकडून ज्या काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने वेळोवेळी जे शासन निर्णय आहेत, कायदे आहेत, त्याचीसुद्धा त्यांना माहिती करून दिलेली आहे. आणि या सर्व कायद्याच्या गोष्टींचं पालन करून सर्वांनी उत्साहामध्ये हा गणेशोत्सव साजरा करावा. त्याच पद्धतीने नागरिकांना आपल्या इतर गोष्टींमुळे कुठलाही त्रास होणार नाही, ये सुद्धा सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी. याबाबत सर्व मंडळांना सूचना देण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून सदर गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी ज्या काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे, ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्ससुद्धा घेण्याचं काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मी कोल्हापूरमधील सर्व नागरिकांना, शहरवासियांना आवाहन करतो की हा गणेशोत्सव साजरा करत असतानाच सर्व कायदेशीर बाबींचं सर्वांनी पालन करावं आणि या बाबींचं पालन करून उत्साहामध्ये हा गणेशोत्सव साजरा करावा, प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. सतर्कतेच्या अनुषंगाने सुद्धा आपण कालच शाहूपुरी हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनवर मॉकड्रिल घेतली की अशी कुठली परिस्थिती शहरामध्ये उद्भवली तर प्रशासन सतर्क आहे, किती त्याचा रिस्पॉन्स टाईम आहे, तर अतिशय चांगला रिस्पॉन्स टाईम पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, आरोग्य विभाग असेल, दहशतवादी पथक, विरोधी पथक असेल, यांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं काल रिस्पॉन्स मिळाला आणि ती ड्रिल अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण यशस्वी केली. तर त्यामुळे प्रशासनाला एक आत्मविश्वास आहे की अशी कुठलीही परिस्थिती आली तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला तोंड देऊ शकतो. त्या अनुषंगाने सतर्कता घेणे असेल, गोपनीय माहिती काढणे असेल, लोकांशी संपर्क असेल, या गोष्टीवर आपण त्याच्यावर काम करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.